दीपावलीसाठी इको फ्रेंडली फटाके होलसेल भावात मिळण्याचं एकमेव ठिकाण श्री साक्षी गणेश फटाका स्टॉल. संपर्क स्टॉल नंबर 5 डोंगरे वसतिगृह मैदान गंगापूर रोड नाशिक. प्रचंड नुकसान होणार आहे. तरुणांनी मराठा तरुणांनी या संदर्भातली सध्या अभ्यास करावा. जरांकी पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आवाहन आहे. मुळात मी सांगितलं की OBC मध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाही. म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देतो आपलं भलं काय आहे, ऐत काय आहे, हित काय आहे याचा विचार करावा. करण्यासाठी करतोय का? एकही मराठा म्हणू शकत नाही आणि एकही OBC म्हणू शकत नाही. तुम्हीच वाढता, कारण तुमच्या डोळ्याला चष्मा लागलेला आहे. कोणी माणूस आला तरी तुम्हाला त्याच्यात राजकारणच दिसतं आणि मराठ्यांचा द्वेषच भरलेला दिसतो. तुमच्या मनात कधीच मराठ्यांविषयी माया नाही. आम्ही हिरो नाही झालं, तुम्ही आम्हाला संपिलो होतं. आमचं आंदोलनसुद्धा तुम्हाला दोघा तिघाला मिळून संपायचं होतं. म्हणून तुम्ही ही सामूहिक कटरचिला होता आमच्यावरती मोडायचं. आम्ही हिरो नाही झालो. आम्ही आमच्या लेकरांच्या न्यायासाठी डोके फुटलेले असून आम्ही लढायचं ठरवलं आहे. मराठ्यांच्या पोराचे मुर्दे पडा वाटायला लागले तुम्हाला. 5-6 जणाला सरकारपेक्षा जास्त तुम्ही जबाबदार आहेत मराठ्यांच्या पोराचे मुर्दे पाडायला, कारण तुम्ही आम्ही आमच्या नोंदी वंशाळीच्या असतानाही तुम्ही आम्हाला OBC आरक्षणात येऊ देत नाहीत. म्हणून सगळ्यात जास्त मुर्दे पाडायला तुम्ही जबाबदार आहेत. तुमच्या उभ्या हव्यात आणखी 5 पिढ्या तुम्ही लावल्या ना तरी मराठी आता तुमचं ऐकूच शकत नाहीत. आता तर नाहीच, कारण तेवढंच एक घर होतं विरोधी पक्ष नेतं की हे मराठ्याला न्याय देऊ शकतं, आवाज उठू शकतं. ती एका जातीकडून बोलायला लागलं ना आता तिसरे पिल्लू सोडायला लागले राजकारण नामकन तमकन याच्यासाठी आणि त्याच्यासाठी. तुम्ही नका सल्ले शिकू आम्हाला मराठ्याला. मराठी तुम्हाला थोड्या दिवसात सल्ले शिकणार आहे. थांबा जरा.